प्रशासकीय प्रस्तावाबाबत सत्ताधाऱ्यांनी दाखवलेल्या निष्क्रियतेचा फटका महापालिकेला बसणार असून तब्बल 10 लाख रुपयांचा दंड दर महिन्याला भरावा लागणार आहे. महापालिका क्षेत्रात जैवविविधता समिती फेब्रुवारीपूर्वी स्थापन न झाल्यास 1 फेब्रुवारी 2020 पासून दर महिन्याला 10 लाख रुपये दंड करण्याचं पत्र शासनानं महापालिकेला पाठवलंय. त्यानुसार या विषयावर तातडीनं निर्णय होणं अपेक्षित होतं, मात्र नोव्हेंबरमध्ये आलेल्या या पत्रावर आयुक्त नसल्यानं निर्णय झालाच नाही. दरम्यान आयुक्त रुजू झाल्यानंतर हा प्रस्ताव तातडीनं विषयपत्रिकेवर घेण्यात आला. इतकंच नव्हे तर प्रशासनानं समिती नियुक्त करून प्रस्तावही पाठवला. त्यावर निर्णय घेण्यासाठी जानेवारी महिन्यात दुसऱ्यांदा सभा बोलावण्यात आली, मात्र सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी तसंच सदस्यांना या विषयाचं गांभीर्यच कळालं नाही, त्यामुळे या विषयावर निर्णय झालाच नाही. कोरमाभावी सभा तहकूब करावी लागली. परिणामी आता महापालिकेला तब्बल 10 लाख रुपये दंड होण्याची शक्यता वर्तवली जाते. सभेत कोरम राहणार नाही याबाबत काहीच कल्पना नव्हती, त्यामुळं महत्त्वाचे विषय प्रलंबित राहिले. होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सर्वांचीच आहे, त्यानुसार दंड भरावा लागला तर त्याला वेळेत निर्णय न घेण्याची भूमिका कारणीभूत असेल असं मत सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी व्यक्त केलं. विविधता समिती गठीत करण्यासंदर्भात जे दुसऱ्यांदा ह्या ठिकाणी जनरल जीबीमध्ये विषय आली होती, गेल्या वेळेसच महापालिकेचे नगरसेवकांचे सदस्यांची यादी गठीत करून त्या ठिकाणी पाठवण्यात आली होती. त्यानंतरनं दैनिक वृत्तपत्रातून तो जाहीर निविदा काढून त्या ठिकाणी तज्ज्ञ लोकांना नेमणूक करण्यासाठी त्या ठिकाणी विषय पुनश्च एकदा आली होती. तत्कालीन म्हणजे आयुक्त साहेब आयुक्त तावरे साहेबांनी त्यांच्यामार्फत 7 तज्ज्ञ सदस्यांचे नावे पाठवण्यात आली होती, पण त्या ठिकाणी जीबीमध्ये तो होणारा होता, पण त्या ठिकाणी कोरम अभावी तहकूब झाल्यामुळे आता महापालिकेला दरमहा 10 लाख रुपये दंड बसणार आहे. पण महापौराने आयुक्त साहेबांशी चर्चा केली, येत्या जीबीमध्ये त्या ठिकाणी विषय घेऊन त्या ठिकाणी मंजूर करण्यात येईल या पद्धतीनं सांगण्यात आलं. जैवविविधता समितीच्या माध्यमातून जो पर्यावरणपूरक असे जे विषय आहे तो येत्या काळात मंजूर होणार आहे येत्या जीबीमध्ये. फेब्रुवारीच्या अगोदर निर्णय होणं अपेक्षित होतं, मात्र सभागृहात निर्णय झाला नाही, त्यामुळं सभेच्या निर्णयाला अधीन राहून निश्चित केलेल्या समितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल. दंड करायचा की नाही याबाबत शासकीय यंत्रणा निर्णय घेईल अशी माहितीही सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी दिली.